किंवा लिंग किंवा इतर कुठल्याही बाबतीत तुम्ही एकमेकाला भेदभाव नाही करायचा आणि तुम्ही भारतीय असल्याचा गर्व बाळगायचा. हे आमचं मूळ कन्सेप्ट आहे. त्याच्यावर आम्ही धार्मिकता ट्रस्टतर्फे आता कर्जमुक्त भारत अभियान पूर्ण देशभर चालू केले मागच्या एक वर्षापासून करतोय. कर्जमुक्त अभियानाचा संकल्प घेतल्यानंतर नेमकं त्याचं हे काय म्हणजे कर्ज घेणाऱ्याला काय आम्ही स्टेटला आम्ही त्याला ट्रेनिंग देतो की त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने काय काय केलं पाहिजे आणि हे करत असताना त्याला बँकिंगचे रूल्स वेगवेगळे सांगू शकतो की रिस्ट्रक्चरिंग असेल, सेटलमेंट असेल, वन टाइम सेटलमेंट असेल आणि बँकेला काय काय अधिकार असतो मॅनेजरला एक वर्षापर्यंत एक्सटेन्शन बँक देऊ शकते. पण काय होतं की सर की ज्यांचं ताकद असते ना त्यांचं एक्सटेन्शन मिळतं. उद्योग आता सनी देवलचं पण खासदार बघितलं तर त्यांचं लगेच बँक ऑफ बडोडाचं लगेच त्यांचं जप्ती ऑप्शन लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलेलं टेक्निकल इश्यू आहे. पण सामान्यासारखं होत नाही सर लगेच त्याला सील लावून त्या घरच्या बाहेर काढणं. सर 25-25 वर्ष तो संपत्ती गोळा करून घर बांधतो देशाच्या बाहेर पडून त्यासाठी नाही. एका झटक्यात त्याला रस्त्यावर टाकतो सर आपण त्याचा परिवाराचा विचार करत नाही काही त्याला विचारलं पाहिजे की तुझा नेमका प्रॉब्लेम काय तुझा ठीक आहे तुला ईएमआय कमी करून देतो तुझा लोन पिरियड आम्ही ठीक वाढून देतो. लोक भरायला तयार असं नाही आहे पण ज्या ह्या जाचकटी लावल्या ना तर लोक त्रसले आणि त्यात रिकव्हरी जेन मग कंटिन्यू बूम रँक करणं ते बिझनेसही करू शकत नाही नोकरी करू शकत नाही कारण त्यांना टेन्शन असते यार मी आज एवढी नाही कमवत तुम्ही विमा नाही करू शकता आणि म्हणून आत्महत्या प्रकरण आहे. आणि सर आपल्या महाराष्ट्रातला जो काही दुर्दैव आहे की मागच्या 7-8 महिन्याआधी एकाच पुरातील 9 लोकांनी आत्महत्या केली आणि आता हे डेली जर पेपर बघणार तर डेली सुरू आहे. 7 महिन्याच्या पोलीसच्या काही आत्महत्या 3 वर्षाच्या मुलांसकडे आत्महत्या अशी होऊन एवढी हिंमत म्हणजे फार चिंतेची बाब आहे आणि याच्यावर स्ट्रॉंगली धोरणात्मक निर्णय जोपर्यंत घेते ना तोपर्यंत शक्य नाही. धोरणात्मक निर्णय काय अपेक्षित आहे कुठेतरी एक लिमिट असलं पाहिजे सर किती वसूल करायचं. 20 लाख त्याची लोन घेतले त्यांनी जर 10 वर्ष फेडले 30 लाख भरले 40 लाख समजा त्यांनी 15 लाख भरले तरी लोन 25 लाख राहतच शिल्लक. 2 महिने जर त्याला भरलं नाही व्याज तर परत व्याजावर व्याज व्याजावर व्याज. आरबीआयने सूचना काढल्या पण बँक ऐकते का व्याजावर व्याज बंद करून सांगितलं आणि ते आता केलं पण आता याच्यापुढे जर लागलं ते पण कुठेतरी कमी झालं वाटते कारण जोपर्यंत एक एक छोटा घटक सशक्त होणार नाही ना तोपर्यंत आपल्या सगळ्या कोकळ गोष्टी होणार आहे आणि परत बदल सगळ्या लोकांना वाढणार सिस्टम. त्यात रेपो रेट वाढला की रेट फ्लक्च्युएट होते आपण इन्स्टॉलमेंट भरतो ते पण वर खाली होते रेपो रेट वाढला की त्यानंतर जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला जातो रिकव्हरी एजंटच्या विरोधात तर कंप्लेंट घेतल्या जात नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. ज्या महिला बचत गटच्या आहेत ज्यांना आता सरांनी पण सांगितलं की त्यांना वेगळ्या पद्धतीने म्हणजे बोलल्या जातं त्यांच्यासोबत तर त्या महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात किंवा त्यांच्याशी कंप्लेंट पण घेतली जाते आणि कोणी रिकव्हरी एजंट घरी येऊन बसतात. आरबीआयने सांगितलं की 1000 तासापेक्षा जास्त घरी बसण्याचं कारण नाही आहे जर फोन कॉल रिसिव्ह केला नाही तर. पण हे रिकव्हरी एजंट दिवस दिवस बसतात म्हणतात जोपर्यंत पैसे दिले नाही तोपर्यंत आम्ही घराच्या बाहेर जातात. हा किती दुर्दैव आहे. ती व्यक्ती जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये खूप अपेक्षेने जाते की पोलीस माझी मदत करेल तेव्हा ते पोलीस पण मदत करत नाही. पोलीस सरळ सांगते की तू पैसे लोन घेतलाय तुला जे द्यावं लागेल तो द्यायला तयार असतो पण कधीतरी त्याला वेळेची पण अपेक्षा असते की मला 8 दिवस मिळाले पाहिजे 15 दिवस मिळाले पाहिजे. मोदीजी साहेब म्हणतात की प्रत्येकाला घर मिळलं पाहिजे पण ज्यांचे घर लोन अभावी जप्त केले जातात त्यांचं काय. एकीकडे खरड्या म्हणून आपण त्याला अर्थपुरवठा करतो दुसऱ्या बाजूला बेघर करतो दुसऱ्या बाजूला सर तो बेघर होत नाही सर त्याचा आता परिवार बेघर होतो. एखाद्या पुरुषाला बेघर केलं तर नाही वाटत नाही पण परिवार सकाळ जेव्हा तो 4 सोसायटीवर बेघर होतो ना त्याला इन्सल्ट केल्यासारखं वाटतं.